विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. वर्धा येथे एका कार्यक्रमात राजेंद्र शिंगणे यांनी गौप्यस्फोट केलाय. अजित पवारांसोबत नाईलाजानं गेलो असं विधान शिंगणे यांनी केलं आणि त्यानंतर शिंगणे शरद पवारांसोबत जाणार या चर्चांना उधाण आलंय. राजेंद्र शिंगणे म्हणाले, जवळपास मी 30 वर्ष शरद पवारांसोबत काम केलंय. माझ्या जडणघडणीत शरद पवारांचा फार मोठा वाटा आहे हे मी मान्य करतो. आयुष्यभर मी त्यांचा ऋणीच राहणार आहे. मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांसोबत गेलो. आज जिल्हा बँकेला राज्य सरकारने 300 कोटी रुपये दिलेत. शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी आदरणीय राहतील असं त्यांनी सांगितलंय. या वक्तव्यानंतर ते शरद पवार गटासोबत जाणार अशी चर्चा होत असतानाच राजेंद्र शिंगणे हे बिलकुल दुसऱ्या गटात जाणार नाही. कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं ते तसे बोलले असतील. आम्ही देखील शरद पवारांचं गुणगान करतो, त्यात पुढे काहीही नसतं. आम्ही शरद पवारांना दैवत मानतो. आम्ही भूमिका घेतली त्यावर आम्ही ठाम आहोत. राजेंद्र शिंगणे यांनी मांडलेली भूमिका ती शरद पवारांप्रती आदर व्यक्त केला असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय. भाजपाचे लोक शरद पवारांचं कौतुक करत असतात, त्यामुळे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. सगळ्या पक्षाचे लोक शरद पवारांविषयी चांगलं बोलतात ते आमचं भाग्य आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात. शिंगणे कुटुंबासोबत आमचे अनेक दशकांचे प्रेमाचे संबंध राहिलेले आहेत. राजेंद्र शिंगणे यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. शिंगणे बँकेच्या अडचणीमुळे अनेक वर्ष अस्वस्थ होते. ते संवेदनशील नेते आहेत. जनतेला काही अडचण होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि अनेक वर्ष ते राहिलेले देखील आहेत असं विधान सुप्रिया सुळेंनी केलंय. दोन्ही बाजूने आता जरी स्पष्टीकरण दिलं जात असलं तरीसुद्धा राजेंद्र शिंगणे यावर काय बोलणार, तसंच ते काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.